नागरिकता संशोधन कायदा आणि NRC विरोधात नांदुरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलंय. येथील मुस्लिम बांधव गेल्या 3 दिवसांपासून दररोज स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत आहेत. नांदुरा येथे मुस्लिम समाजाचे NRCच्या विरोधात अनोखं आंदोलन सुरू आहे. दर दिवशी नागरिक धरणं आंदोलन करत आहेत. नागरिकत्व संशोधन कायदा आणि NRC विरोधात नांदुरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं असून मुस्लिम बांधव गेल्या 3 दिवसांपासून दररोज स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणं देत आहेत. केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व संशोधन कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्यांतर्गत देशात बाहेरून येणाऱ्या मुस्लिम सोडून अन्य धर्मियांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे, परंतु यामध्ये मुस्लिम समाजाला वगळण्यात आलं आहे. मुस्लिम समाज का जो भी प्रोटेस्ट है और आंदोलन है वो पूरा फुल फ्लेज करना चाहिए, क्योंकि जो गोदी मीडिया हम लोग देखने जा रहे हैं काफ़ी वो हाईलाइट नहीं कर रही है. जो बिहार में निकला, जो लखनऊ में निकला, जो नागपुर में निकला, जो सोलापुर में निकला, जो बॉम्बे में निकला, आप लोग देख सकते हैं कि जो वर्ल्ड वाइड इसको यूनाइटेड नेशंस में भी इसको कैंसिल किया है, इसको पहली प्रायोरिटी पे लेके डायरेक्ट डायरेक्ट कैंसिल किया है और इन लोगों को नोटिफिकेशन खुद जारी किया है माननीय प्रधानमंत्री जिनको बोलते हैं नरेंद्र भाई मोदी और अमित जी शाह, इनको डायरेक्ट डायरेक्ट यूनाइटेड नेशंस की तरफ से भी आप लोगों को पता है कि इनको डायरेक्ट कैंसलेशन का दिया है. लेकिन अब ये लोग आप लोगों को पता है ये सब चीज़ लेके बैठे हैं, तो हम भी ये प्रोटेस्ट इंशाल्लाह आखिर तक जारी रखेंगे और हम कुछ बैकफुट पर आने के मूड में नहीं है. देशात NRC लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. NRCच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला एक प्रकारे दुय्यम नागरिक बनवण्याचा घाट केंद्राच्या मोदी व शाह सरकारने लावलाय. यानंतर NPRही देशात लागू करण्यात आलाय. NPR हे NRCची प्रथम पायरी आहे. NPRच्या माध्यमातूनच NRCची सुरुवात होणार आहे. CAA, NRC आणि NPRचा मुस्लिम समाज विरोध करत आहे. NRC, NPR ये तीनों जो है ये हिंदुस्तान के अंदर ये लागू नहीं करना चाहिए, ये हमारी डिमांड है. हे कायदे देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे. असे असले तरी देशाचे भाजपा सरकार या कायद्याला मागे घेण्यास तयार नाही, त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे. सदर कायद्याच्या विरोधात देशभरात हजारो आंदोलन होत आहेत. त्या अनुषंगाने नांदुरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं. गेल्या 3 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर दररोज शेकडो नागरिक धरणं देत आहेत. विदर्भ न्यूज नांदुरा.